गणपति बाप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया के जय घोषों से आज महाराष्ट्र समेत पूरे देश में उत्सव का माहौल बना हुआ है। हर कोई बाप्पा की सेवा में मानो लीन होता नजर आ रहा है। इसी प्रकार पिछले कई वर्षों से सच्ची श्रद्धा से पूर्व नगर सेवक अशोक पाटिल के नेतृत्व में गणेशोत्सव मनाने वाले एरोली स्थित श्री गणेश रहिवासी सेवा मंडल भी बाप्पा की आराधना में लगा हुआ है। हाल ही में अंतिम चरण में पहुंचे गणेशोत्सव दरमियान यहां श्री सत्यनारायण की महापूजा तो वहीं भजन संध्या का भी आयोजन किया गया, जहां बाप्पा के दर्शन करने भक्तों के साथ प्रसिद्ध भवन निर्माणकर्ता अश्विन वोरा ने भी अपनी मौजूदगी दर्शाई। गणेश रहिवासी सेवा मंडळाचं हे 22वं वर्ष आहे आणि गणेश रहिवासी सेवा मंडळामध्ये कुठल्याही प्रकारे जात धर्म पंथ न पाहता या ठिकाणी सर्व जाती धर्माची लोकं या ठिकाणी या मंडळामध्ये सहभागी होतात आणि गेले अनेक वर्षापासून मी या ठिकाणी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे। मी मंडळाचं काम करत असताना नगरसेवक कुठल्याही प्रकारे नगरसेवक न राहता एक मंडळाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम करत असतो आणि माझे सर्व पदाधिकारी मग त्या मंडळाचे अध्यक्ष आमचे राजेंद्र जोशी, मंडळाचे खजिनदार नामदेवजी कुंभार, मंडळाचे सचिव विलासजी लोखंडे, मंडळाचे सर्व पदाधिकारी वाडाध्यक्ष कैलाजी गायकर, सदनजी दरेकर, किरण कळमकर, सगळे पदाधिकारी रामभाऊजी आरोटे या ठिकाणी काम करत असतात आणि या ठिकाणी सर्व महिला मुली सर्व युवक तरुण ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सहभागी होतात आणि विविध प्रकारे या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी भजन असो किंवा कीर्तन असो किंवा अनेक उपक्रम म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये या मंडळाच्या माध्यमातून या गणेश चतुर्थीच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगला संदेश जाईल की एक उदाहरणार्थ स्त्रीभ्रूण हत्या किंवा दुष्काळ आतापर्यंत म्हणजे वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो, मुलांकरता या ठिकाणी चित्रकला स्पर्धा अनेक या ठिकाणी लोपभूमिक या ठिकाणी कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि मला अतिशय आनंद आहे की मंडळाचं ज्या वेळेला आगमन होतं त्यामुळं त्यावेळी सर्व आमच्या विभागातील लोक अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी गणरायाचं स्वागत करतात आणि गेली 10-11 दिवस सातत्याने या ठिकाणी भजन कीर्तन अशा कुठल्याही प्रकारे डीजे किंवा लोकांना त्रास होईल असं कुठलंही या मंडळाच्या माध्यमातून होत नाही। आम्ही विसर्जनच्या वेळेलासुद्धा मंडळाला मंडळाच्या वतीने गणरायाला निरोप घेतेवेळीसुद्धा आम्ही या ठिकाणी भजन कीर्तन आणि एक लोकांपर्यंत चांगला संदेश जाईल या माध्यमातून अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि मला खरोखरच आनंद आहे या ठिकाणी स्थानिक नगरसेवक संगीता पाटील आणि मी स्वतः माझे नगरसेवक अशोक पाटील आणि गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या वतीने पूर्ण नोव्हेंबरतील सर्व जनतेला गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की गणराया या सर्व नागरिकांचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता गणराय नक्कीच आमचा सगळ्यांना आशीर्वाद देईल। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।